फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन या चॅनलमध्ये. आणि आज आपण करणार आहोत, बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आपण हा नारळ किसून घेतलेला आहे, एक वाटी किस, एक वाटी गूळ घेतलेला आहे, एक वाटी आपण बासमती तांदळाची पिठी घेतलेली आहे, आणि हे घेतलेले आहेत मिक्स ड्रायफ्रूट, हा केशर आणि विलायची पावडर. तर सर्वात अगोदर आपण आता ह्या किस आहे ना तो परतून घेऊया गूळ घालून, आणि नंतर उकड करायला घेऊया. तर आपण आता कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यात आपण एक चमचा तूप टाकून घेऊया. एक चमचा तूप टाकलेला आहे. आता त्यामध्ये हा किसलेला नारळ टाकूया. गूळ पण टाकून घेऊया आपण. गूळ किसून घ्यायचा म्हणजे पटकन मिक्स होतो. छान आपलं आता हे सारण परतून झालेलं आहे. आपण त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊया. आता आपण छान परतून झालंय, विलायची पावडर टाकूया त्याच्यामध्ये आणि गॅस बंद करूया. सारण साईडला ठेवूया थंड करायला आणि उकड करून घेऊया. आता आपण हे टोप गरम करत ठेवलेलं आहे तर आपण एक वाटी आता आपण टोप गरम करत ठेवलेलं आहे तर ह्या वाटीनी जेवढं पीठ आहे तेवढंच त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्ही एक वाटी दूध एक वाटी पाणी सुद्धा टाकू शकता. मी अगदी 2 चमचे दूध टाकणार आहे, त्याने छान व्हाईट कलर येतो मोदकांना. आता 2 चमचे दूध टाकूया. आपण हे 2 चमचे दूध घेतलेलं आहे ते पण टाकूया. चवीप्रमाणे थोडं मीठ टाकूया. एक चुटकी मीठ टाकूया आपण आणि 1 चमचा साजूक तूप टाकूया. आणि ह्याला चांगलं बॉईल आल्यानंतर आपण त्याच्यात हे तांदळाचं पीठ टाकूया. आता छान पाण्याला उकळी आलेली आहे, आपण आता हे पीठ ह्याच्यात टाकूया. आता हे मिक्स करून झालेलं आहे, गॅस बंद करूया आणि हे 10 मिनिटं झाकून ठेवूया आपण. आणि 10 मिनिटानंतर आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे. आता आपण हा केशर घेतलेला आहे, आपल्याला मोदकाच्या वरती छान असं एक एक कांडी लावून डेकोरेशन करायचं आहे. तर आपण ह्याच्यात थोडं दूध टाकून हा केशर भिजत घालूया. आता ही उकड आपली अजून थोडीशी गरम आहे, आपण ताटात काढून घेतली आहे. जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर असं पेल्याने किंवा वाटीने तुम्ही ह्याला छान असं मळून घ्यायचं एकजीव करून. अशा पद्धतीने आपण सगळं एकदम मिक्स करून घेऊया ह्याला. आणि पाहू शकतात आता ही छान आपली मोदकाची उकड आपण अगदी स्मूथ अशी मी मळून घेतलेली आहे. आता आपण ह्याचे मोदक करायला घेऊया. चला तर आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते मोदक कसे बनवायचे. आता आपण एक पेढा बनवून घेऊया आणि ह्याला लाटून घेऊया. पातळ असं लाटून घ्यायचं आहे. छान आता ही आपली लाटी बनून झाली. आता ह्याला कसं मोदकाचा आकार द्यायचा ते मी दाखवते. हे 2 बोटांनी असं पकडायचं आणि हे 1 बोटांनी असं प्रेस करायचं हे असं.
आता सर्व अशा प्रकारे आपण याला आकार देऊन घेऊया। हाताला थोडं पीठ लावायचं म्हणजे चिटकत नाही। आता ही अशी वाटी बनून झाल्यानंतर आपण त्याच्यात सारण भरूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरून घ्या, तुम्हाला किती हवं आहे कमी जास्त। आता हे सारण भरून झालं की असं वरच्या डायरेक्शनने सगळे असे वरती घ्यायचे, हे हलक्या हाताने असं प्रेस करत राहायचं। पाहू शकता किती छान कळ्या पडलेल्या आहेत आणि छान असा आपला हा मोदक रेडी झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व करून घेऊ। अजून एक पद्धत दाखवते मी तुम्हाला, न लाटता हाताने कसं बनवायचं ते। आता आपण हाताला थोडं तूप लावून घेऊया आणि ही पारी अशीच साईडने अशी दाबत जायची। जर तुम्हाला लाटून नसेल करायचं तर असं प्रेस करायचं साईडने, हे अशा पद्धतीने छान असा ह्याला वाटीचा आकार द्यायचा, पातळ करायचं अगदी। पाहू शकता छान अशी ही वाटी करून झाली। ह्याला सुद्धा आपण तसाच आकार द्यायचा आहे। थोडं बोटाला तूप लावायचं आणि हे दोन बोटं आणि हे एक मधलं बोट आहे असं सर्व असं पद्धतीने आपण करून घेऊया। आता ह्याच्यात सुद्धा आपण सारण भरून घेऊया। पुन्हा आपण त्याच पद्धतीने हे सर्व पाकळ्या एक संगती अशा घ्यायच्या, वरती वरती हळूहळू हळू याला प्रेस करत वरती आणायचं। पाहू शकता हा सुद्धा मोदक रेडी झालेला आहे। आपण सर्व मोदक अशा पद्धतीने बनवून घेऊया। आता आपले सर्व मोदक रेडी झालेले आहेत तर आपण आता त्याला उकडून घेऊया। तर त्यासाठी आपण आता ही चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावरती हळदीचे पानं टाकलेले आहेत, जरासं त्याला तूप लावलेलं आहे। आता आपण हे सर्व मोदक ह्याच्यावरती ठेवून बॉईल करून घेऊया। चला बॉईल करायला ठेवूया। हां, त्या अगोदर आपण ह्याला केशर लावून घेऊया बॉईल करायच्या अगोदर, म्हणजे अगदी सुंदर कलर येतो। बघू शकता आता हा दुधात भिजवलेला केशर सुद्धा ह्याला आपला लावून झालेला आहे। आता आपण ह्याला बॉईल करायला ठेवूया। बघू शकता आपण इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता ही आपण मोदक ह्याच्यावरती ठेवूया आणि वरती झाकण ठेवूया। आता हे आपण अगोदरच उकडून घेतल्यामुळे एक 7 ते 8 मिनटंच आपण ह्याला मिडियम गॅसवरती बॉईल करून घेऊया। 7-8 मिनटात एकदम छान होऊन जातात ते। चला तर 7 ते 8 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पाहूया आपले मोदक रेडी आहेत का। वा, मस्तच झालेले आहेत मोदक आपले। आपण आता गॅस बंद करूया आणि थंड झाले की आता आपण नैवेद्याचं ताट भरायला घेऊया। तर चला मग बाप्पाला प्रसाद देऊया। आणि पाहू शकता आपले हे बाप्पाच्या मोदकाचं ताट रेडी झालेलं आहे।
आणि तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचनवरती नक्की शेअर करा. थँक्यू.